कामिका एकादशी व्रत कथा। धर्मराज युधिष्ठिर म्हणाले, गोविंद वासुदेव आपणास माझा नमस्कार असो। आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षात कोणती एकादशी येते, तिचा विधी कसा आहे हे सविस्तर सांगण्याची कृपा करावी। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजन ऐका, मी तुम्हाला एक पापनाशक उपाख्यान सांगतो जे पूर्वी ब्रह्मदेवांनी देवर्षी नारदांना सांगितले होते। देवर्षी नारद म्हणाले, हे भगवन, हे कमलासन, आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षात जी एकादशी येते तिचे नाव काय आहे, त्या दिवशी कोणत्या देवाची पूजा करतात आणि या एकादशी व्रतामुळे कोणते पुण्य मिळते, प्रभू हे सविस्तर सांगण्याची कृपा करावी। ब्रह्मदेव म्हणाले, नारद ऐक, मी सर्व लोकांच्या हितासाठी तुझ्या प्रश्नाचे उत्तर देत आहे। आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षात कामिका एकादशी येते, तिच्या केवळ स्मरणाने वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते। श्रीधर, श्रीहरी, श्रीविष्णू, माधव, मधुसूदन इत्यादी नावांच्या उच्चारणाने भगवंताची पूजा केली पाहिजे। भगवान श्रीकृष्णाच्या पूजेने जे पुण्यफळ मिळते ते गंगा, काशी, नैमिषारण्य तसेच पुष्कर तीर्थक्षेत्रातही सुलभ नाही। सिंह राशीत गुरु असताना तसेच व्यतिपात व दंडयोगात गोदावरी स्नानाने जे पुण्यफळ मिळते तेच फळ भगवान श्रीकृष्णांच्या पूजेनेही मिळते। समुद्र व वनासहित संपूर्ण पृथ्वीचे दान करणारा तसेच कामिका एकादशीचे व्रत करणारा दोघेही समान फळाचे भोक्ते मानले जातात। जो वेळलेली गाय इतर वस्तूसह दान करतो त्या मनुष्याला जे पुण्यफळ मिळते तेच पुण्यफळ कामिका एकादशीचे व्रत करणाऱ्याला मिळते। जो श्रावण महिन्यात भगवान श्रीधराची पूजा करतो त्याच्याद्वारे गंधर्व आणि नागासह सर्व देवाची पूजा झाली असे समजावे। म्हणून लोकांनी यथाशक्ती प्रयत्नपूर्वक कामिका एकादशीला श्रीहरींची पूजा केली पाहिजे। जे भवसागरात बुडत आहेत त्यांच्या उद्धारासाठी कामिका एकादशीचे व्रत सर्वोत्तम आहे। अध्यात्म विद्यापरायण पुरुषांना जे पुण्य मिळते त्याहूनही अधिक पुण्य कामिका एकादशीचे व्रत करणाऱ्यांना मिळते। कामिका एकादशीचे व्रत करणाऱ्याने रात्री जागरण केल्यास त्याला ना कधी भयंकर यमदूताचे दर्शन होते ना कधी त्याची दुर्गती होते। लाल मणी, मोती, पोवळा इत्यादी रत्नांनी पूजित होऊनही श्री विष्णू तितके संतुष्ट होत नाहीत जितके तुळशी दलाने पूजित झाल्यावर संतुष्ट होतात। तुळशीच्या मंजिरी वाहून जो भगवान श्रीकृष्णाची पूजा करतो त्याची जन्मभराची पापे निश्चितच नष्ट होतात। जिचे दर्शन होताच सर्व पाप समूहाचा नाश करते। स्पर्श केल्याने शरीराला पवित्र बनविते। नमस्कार केल्याने रोगांचे निवारण करते। जलार्घ्य दिल्याने मृत्यूपासून रक्षण करते। जिचे रोप लावल्यावर भगवान श्रीकृष्णाच्या सानिध्यात घेऊन जाते आणि भगवंताच्या चरणी वाहिल्यावर मोक्षरूपी फळ देते त्या तुळशीदेवीला नमस्कार असो असे पद्मपुराणात सांगितले आहे। जो मनुष्य एकादशीला दिवसा किंवा रात्री दीपदान करतो त्याच्या पुण्याची संख्या चित्रगुप्तही जाणत नाहीत। एकादशीला श्रीहरीपुढे जो दिवा लावतो त्याची पितरे स्वर्गात जाऊन अमृत प्राशन करून तृप्त होतात। देवापुढे तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावणारा मनुष्य मृत्यूनंतर कोट्यावधी दिव्यांनी पूजित होऊन स्वर्गात जातो। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, युधिष्ठिर, तुम्हाला मी हे कामिका एकादशीचे महात्म्य सांगितले। कामिका एकादशी सर्व पापांचे हरण करणारी आहे म्हणून सर्वांनी हे व्रत अवश्य केले पाहिजे। हे स्वर्ग व महान पुण्यफळ देणारे आहे। जो श्रद्धेने या महात्म्याचे श्रवण पठन करतो तो सर्व पापापासून मुक्त होऊन वैकुंठात जातो। कामिका एकादशी महात्म्य संपूर्ण।